नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. भटकंती, भटकंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाई येथील महागणपती. वाई येथील महागणपती हा ढोल्या गणपती म्हणून देखील प्रसिद्ध आहे. हा गणपती कसा आहे याबद्दलची आपल्याला या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला आता माहिती करून देणार आहोत. सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे भटकंती या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला अशाच वेगवेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती तुम्हाला करून देणार आहोत. आम्ही माध्यमची टीम पुण्यातून वाईकडे कूच करीत होती आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे महामार्गावरती खूपच गर्दी होती. पुणे बेंगळूर महामार्गावर वाई जवळ हे पौराणिक मंदिर आहे. हे महागणपती मंदिर अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. अत्यंत रमणीय असलेले हे महागणपती मंदिर कसे आहे आणि या गणपती लगतच असलेले काशी विश्वेश्वर मंदिर कसे आहे याचे दर्शन आम्ही आपल्याला या व्हिडिओमध्ये करून देणार आहोत. चला तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महागणपती मंदिर आणि वाई येथील काशी विश्वेश्वर मंदिर. धन्यवाद मित्रांनो. माध्यमची टीम आता वाईच्या दिशेने कूच करीत होती. आमची वाहने वाईच्या दिशेने पुढे पुढे जात होती. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत पुणे बेंगलोर महामार्गावर. पुणे बेंगलोर महामार्गावरील हा रस्ता खूपच विलोभनीय असा होता. वेगाने आम्ही पुढे पुढे जात होतो. आता आम्ही पोहोचलो होतो घाट माथ्यावर. खूपच विलोभनीय असा हा सोहळा होता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे मनाला आणि डोळ्याला दुखावत होती. समोरील निरभ्र आकाश दिसत होते. आणि आता पोचलो आहोत आपण खंबाटकी घाटामध्ये. खंबाटकी घाटामध्ये वाहनांची वर्दळ दिसून येत होती. वळणदार रस्ते आणि घाट चालवताना चालकांचा जीव मुठीत आलेला होता. चालक जीव मुठीत घेऊन वाहने चालवत होता. चालकाला हा प्रवास तसा अनोखाच होता. बाजूला डोंगर दऱ्या, हिरवीगार झाडे मनाला सुखावत होती. हळूहळू आम्ही वाईच्या दिशेने पुढे पुढे जात होतो. केव्हा एकदा वाई येईल याबद्दलची आम्हाला प्रतीक्षा लागून राहिलेली होती. केव्हा एकदा आम्ही वाईत पोहोचू असे आम्हाला झाले होते.
आणि आता आम्ही उताराला लागलेलो होतो. अत्यंत विलोभनीय असे हे दृश्य होते. आमच्या वाहनासमोर दुचाकी वाहने, टेम्पो, कंटेनर तसेच चारचाकी वाहने दिसून येत आहेत आपल्याला. आणि आता आपण घाट संपवून उताराला लागलेलो होतो. खूपच विलोभनीय असे हे दृश्य होते. मध्येच लाल परी देखील आपल्याला दिसून येत आहे, पुढे पुढे सरकत होतो. आणि आता प्रतीक्षा संपलेली आहे. आम्ही आता अगदी वाईच्या जवळच 1 ते 2 किलोमीटर अंतरावर पोहोचलेलो होतो. आम्ही वाईमध्ये पोहोचलेलो आहोत मित्रांनो. ही आहे कमान. या कमानीतून आता आम्ही पुढे गणपती मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. या मंदिराच्या जवळ पोहोचताच या ठिकाणी डाव्या बाजूला एक वाहनतळ दिसून येत आहे. या वाहनतळावर आम्ही आमची गाडी पार्क करून हे समोर पाहत आहात आपण ढोल्या गणपती मंदिर आणि कृष्णेचा पाठ रहदारी दिसून येत आहे. आम्ही आता गावात पोहोचलेलो आहोत. आता आलेलो आम्ही पार्किंगमध्ये. पार्किंगमध्ये आमची गाडी पार्क होत आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे वाहनांची वर्दळ दिसून येत आहे. आणि हा मंदिराचा कळस मित्रांनो, महागणपतीच्या मंदिराचा हा कळस. मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये पोहोचलो होतो, परंतु प्रशासनाने आम्हाला चित्रीकरण करण्यास मनाई केली. या मंदिराच्या आतील चित्रीकरण करता येणार नाही असे सांगितल्यामुळे आमचा हिरमोड झाला. ही मंदिराच्या बाजूस फुलांची दुकाने सजलेली होती. दुकानामध्ये श्रीफळ विक्रीला ठेवण्यात आलेली होती. बाहेरूनच आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन घडवणार आहोत. आणि हे समोर तुम्ही पाहत आहात ते आहे काशी विश्वेश्वर मंदिर. काशी विश्वेश्वर मंदिराचा हा कळस आणि हा हे आहे महागणपती मंदिर. या महागणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त
आतमध्ये प्रवेश करीत आहेत. लांबूनच आम्ही तुम्हाला श्रीची मूर्तीचे दर्शन घडवत आहोत, कारण आम्हाला जवळून आपल्याला चित्रीकरण दाखवता येणार नाही. अत्यंत प्रसन्न मुद्रेने भाविक भक्त दर्शन घेऊन अशा प्रकारचे फोटो सेशन करतात. बाप्पाचे दर्शन घेऊन मन खूपच प्रसन्न झालेले होते. आणि आता आमची पावले पुढे पुढे सरकत होती काशी विश्वेश्वर मंदिराकडे. काशी विश्वेश्वर मंदिराचे दर्शन आम्ही आता तुम्हाला थोड्या वेळात घडवणार आहोतच. हे आहे गणपती बाप्पा मंदिराचा कळस. नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई येथे. वाई येथील एका मंदिराचे दर्शन तुम्हाला घडवणार आहोत. हे आहे वाई येथील काशी विश्वेश्वर मंदिर. जवळपास 400 वर्षापूर्वीचे हे पौराणिक मंदिर आहे. पेशवेकालीन मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केलेली आहे. अत्यंत पौराणिक असे हे मंदिर अनेक अर्थाने ऐतिहासिक असे मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. अफजल खानचा जो सेनापती होता, जो त्या सेनापतीने या मंदिरामध्ये मुक्काम केल्याची आख्यायिका आपल्याला पाहायला मिळत आहे. या मंदिरामध्ये अनेक मराठी चित्रपटांची गाणी चित्रीकरण करण्यात आले आहे. या मंदिराला लागूनच असलेली कृष्णा नदी आहे, त्या कृष्णा नदीचे देखील चित्रीकरण बॉलिवूड आणि मराठी चित्रपटामध्ये आणि अनेक चित्रपटामध्ये आता आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तर आपण हे नदी कशी आहे, त्याचे चित्रीकरण कुठे होतं, याचे दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. चला तर आता आपण पाहूया या मंदिराची कृष्णा नदी. ऐक ना, इथे काढ ना नंदीच्या इथे फोटो. मित्रांनो, हे दिसत आहे तुम्हाला, ही आहे कृष्णा नदी. या कृष्णा नदीच्या तीरावर अनेक मूवींचे चित्रीकरण होत असते. अनेक चित्रपटां हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये या नदीच्या काठावर तीरावर आपल्याला गाणे चित्रित करण्यात आलेली आहे. ती कृष्णा नदी आहे. आता ही कृष्णा नदी पूर्वी स्वच्छ होती, परंतु आता इथे बघा, कपडे धुतल्यामुळे किंवा इतर काही वस्तू त्या टाकल्यामुळे ती अत्यंत प्रदूषित झालेली आहे. या नदीचा रंग आपल्याला पिवळा आणि पिवळसर आणि दिसत आहे. चला तर आपण आता ही नदी कशी आहे ती पाहूया. Thank you.
पोलिसांनी घाट बांधलेला आहे. बेलेश्वर मंदिर आहे आणि मोठं चिमाजाप्पाने वसईवरून जिंकून आणलेली घंटा आहे आणि वरती विष्णू मंदिर आहे. पूर्वेस वाडा आहे. हा घाट आहे. घाट कशासाठी प्रसिद्ध आहे? कृष्णा नदी आहे आणि मेनवडी घाट म्हणून प्रसिद्ध आहे. फडणीसांचा घाट, मेनवडी घाट असा प्रसिद्ध आहे तो. बर, या घाटावर अनेक चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे. शूटिंग चाललं. कोणतं तुम्हाला आठवतं का? कोणतं कोणतं? दबंग आहे, परत आणखीन गंगा जल आहे, स्वदेश आहे, सरगम आहे, संत तुकाराम आहे, असे चित्रपट मला आठवतील. तर या इथं घाटाचं व्यवस्थापन कोणाकडे आहे सध्या? आत्ता ह्या घाटाचं व्यवस्थापन मी स्वतः बघतो. बर, तुमचं नाव? नाव नाही. बर, अच्छा, तुम्ही स्वतः पाहता? स्वतः पाहतो. माध्यम वृत्त या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त.